आता खूप तेप झालो गोयात खायचं की लोक त्या आमचे जो गव्हर्नमेंट असा त्या सारखं ऍड्रेस करणार. खूप तेप झालो आम्ही सोशल मिडियाचेर काही व्हिडिओ घालता, किती किती बारीक इश्यू असा ते आम्ही पुढे काढून सोडता, आणि त्याचप्रमाणे आम्ही दुसरे गोयचे जे यूथ असतात त्यांनाय पुढे काढून त्यांचे जो किती प्रॉब्लेम्स असतात ते जनतेच्या फुडल्यान हाडून सोडता. प्लस किती आम्ही इथूनसून किती आहे या प्रॉब्लेमांक सोल्युशन्स काढू शकता जर ते करू सोडता. सध्याच्या काळात तर असे झालेलं असा की आमचं गव्हर्नमेंट सारखंच लेथर्जी म्हणजे सारखं स्लो झालेलं असा, डॉर्मेंट म्हटल्यार जाता, काय त्यांचे सारखे गव्हर्नमेंट चलता काय ना ते कळना. गोयात सध्या एक चार पाच सारखे व्हडले इशू असा जेचेर आम्ही चितला की आम्ही तिथून भाग घेतले, आणि ऑलरेडी खूपशे ग्रुप ऑलरेडी त्यांच्यांनी चळवळ चालू केला, आणि आम्ही तसेच या इशू खातीर झगडटले. फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांकून मेन इम्पॉर्टंट इशू म्हणटा तो आमची आवय म्हादय हेजो इशू जो आता सध्याक चालू आसा तो खूप तेप झालो आता इशू चालू असलो. कर्नाटका वा महाराष्ट्र तेंका जाय म्हणटा ते डायवर्ट करूंक सोदता उदक ते, आणि कितलो तेप हो इशू सेंट्रला पासून हांगापर्यंत चालू आसा कोर्टान चालू आसा. मात हाली जेन्ना जावडेकर मिनिस्टर जावडेकरान जेन्ना एक ट्वीट घातलो की तेणे आपले एका कलिगाचे जावं आपले एका बीजेपीच्या एका मिनिस्टराच्या हेच्या खातीर म्हणून आपण ते एनओसी दिवपाक नोट दिवपाक रेडी झाला तेन्नासून ह्या इशूक आनिकूच उजो पेटला कसो दिसता. मात आमचे जो गोयचो गव्हर्नमेंट जो आसा तो सारखोच न्हिदला, तिंका हेच्या बद्दल काय पडलेले ना, कित्याक हांगाय बीजेपी गव्हर्नमेंट आसा सेंटराकूय बीजेपी गव्हर्नमेंट आसा अशें दिसता की सेंटराच्या प्रेशरा खातीर आमचो जो हांगा गव्हर्नमेंट आसा तो कांयच हेजेर एक्शन घेवंक सोदनासो. खुबशे लोक हेजे विरुद्ध गेल्ले आसा, खुबशे लोक त्रास काडटा ह्या इशूवर, स्पेशली लायक वेलिंगकर सर बीन हे हेजे आतां आयज काल जे ह्या एजीचेर तिंका रस्त्याचेर येवचें पडला, तिंका ह्या इशू खातीर ते आतां झगडटा. एक्चुली हो जो म्हादयचो इशू आसा तो आमकां चड मेन लागूंक जाय युथाक भुरग्यांक, कित्याक आतां ह्या आमचे फ्युचराचो प्रश्न जाल्लो आसा. म्हणून म्हाका तर अशें दिसता की आमी युथांनी जाता तितलो फुडें येवंक जाय, आनी ह्या इशू खातीर इवन आमकां झगडचें पडलें गव्हर्नमेंटा कडेन जावं कितेंय करचें पडलें आमी जाता तितलो प्रेशरायज करूंक जाय गव्हर्नमेंटाक की हो जो इशू आहा हो आमच्या फेवरान जावचो म्हणून. जे थंयसर हे पॉलिटिक्स चालू आसा इलेक्शनाच्या टायमार जे पॉलिस हे प्रॉमिसीस करता तेंच्या एजेंडान घालता तेंचे हे करता ते फक्त लोकांक दुसऱ्या लोकांक खुश करपाक आनी आमच्या गोंयचे जनतेक अशे त्रासान घालपाक हे गव्हर्नमेंटान चिंतोंक जाय कितें करता ते. आनी त्या खातीर आमी तर चिंतलेले आसा की आमी जाता तितलो सपोर्ट करतले कोणूय ह्या चळवळी खातीर, आनी आमी पासून फुडें सरून आमी दुसऱ्या गोंयकारां कडेन मागता की तुमी आमकां हेल्प करचे सगळ्यांनी आमी मेळोन गव्हर्नमेंटा कडेन हेज्या खातीर झगडचें म्हणून. हो आयज सर आमी आयज ह्या इतले इम्पॉर्टंट इशूचेर म्हादयचेर जर आमी समज कांयच करना जाल्यार आमची फुडली पिळगी जी आसा आमचे फुडले दीस आमच्या उरले पिळग्यो सोडून घाला, आमकांच फुडें खूब त्रास जावपाचो आसा, कित्याक आमचें मॅक्झिमम जें आमकां उदक मेळटा तें म्हादयसून मेळटा. म्हादयच्यान आतां सद्याक जो म्हादयचो इशू तापलोलो म्हणून तेंच्यांनी म्हाका दिसता मायनिंगेचो आतां इशू वयर काडलेलो आसा. इतलीं वर्सां आतां मायनींग बंद आसा, कितलेशे लोक बोवाळ घालता मायनींग डिपेंडंट जे आसा ते इतलो तेप बोवाळ घालताले, मात गव्हर्नमेंटान फक्त डेटी दिल्यो की आमी उलयता आमी सेंटरा कडेन हे करता ते करता. इलेक्शन्स लागीं पावले मागीर प्रॉमिसीस चालू जाताले की बाबा आमी मायनींग आतां स्टार्ट करता. आतां आतां जसो हो म्हादयचो इशू इतलो व्हडलो तापलेलो आसा लोक रस्त्यार येयलेले आसा तसो गव्हर्नमेंटान ह्या सायडीनसून स्टेटमेंट दिलो की बाबा मायनींग स्टार्ट करता म्हणून. हे आनी कांय न्हू, हे फक्त एक आय वॉश जो टॉपीक डायवर्ट करपाक जसो आसता न्हू तसो, हे फक्त टॉपीक डायवर्ट करूंक सोदता. मायनींग गोंयांत चालू जातली, तुमकां आतां मायनींगेचे लोकांचे जे डिपेंडंट आसा आतां तेंचे कोण येयले इतलीं वर्सां जालीं आतां ते रडटा ते झगडटा तुमचे कडेन रस्त्यार तेंच्यांनी कितलींशींच आंदोलनां केलीं, मात गव्हर्नमेंटाक मात पासून पडलेले नासले. आतां फकत लोक उरलेले इशूंचेर तापला म्हणून तुमी तिंकां थंयसर एक चल एक सेक्शन तरी खूश करया म्हणून तुमी हो इशू म्हाका दिसता वयर काडलेलो आसा. समज तुमकां इतलेच पडलेले आसा, जावडेकरान आपल्या ट्विटान जो तेणें मागीर परतो डिलीट केलो त्या ट्विटान तेणें मेन्शन केल्लेलें की फॉर माय कलीग ऑर अ फ्रेंड आपूण ही एनओसी आमी दिला म्हणून. समज इतले आसले जाल्यार आमच्या गोंयान एकटोय लिडर इतलो ना जो एका वयर सेंट्रलाक कोण आयकतात अशें, म्हणजे तुमची कसलीच फ्रेंडशीप जावं तुमी कलीग म्हणटात हांगासून कांय नासलें. तशें जाल्यार जशी
तिंच्यांनी थंयसर म्हादय डायवर्ट करपाक इजिली परमिशनां दिली. तशें तुमी मायनींग स्टार्ट करपाक घेवंक जाय आसली. म्हणजे हेजेसून कळोन येता की गोंयान सद्याक तरी लिडरशीप क्वॉलिटी म्हणटा ती जी एक आसता, जी सेंटराक पासून हालोवन उडोवंक शकता तसले कोणा कडेच ना. तुमी सेंटर जशें सांगता तशें तुमी करतात. एक टायम आसलो आमकां थोड्या युथांक दिसतालें की बाबा हो न्यू जो गव्हर्मेंट फॉर्म जाला वयर सेंटर तो आमच्या भलायके खातीर जाला आनी आमकां दिसतालें कितें तरी बरें जातलें म्हणून. मात हे आयज पळोवन अशें दिसता की हांगा आमचें कांयच बरें जावपाचें ना म्हणून. जाणट्यांक सद्या रस्त्यार येवचें पडलेलें आसा, जे आमचेकून खूब व्हडले आसा, जशें वेलिंगकर सर आनी तेंचे थोडे जाण कलीग बीन आसात, तिंकर असे आमच्या खातीर फुडल्या पिके. सो आमकां ही लज दिसता आनी त्या खातीर आमी कितें तरी करचें म्हणून हांव आयज सांगता की समज गव्हर्मेंटान हेजेर जाता तितले बेगीन सोल्युशन काडूंक ना आनी हे समज इशू सॉल्व जायना जाल्यार आमी जाता तितले यूथ कॉलेजींनी जावं सगळ्या युथांक एकठांय करतले आनी गव्हर्मेंटाक कितें ती सारकी बुद्ध शिकयतले. आयज इतले इशू चालू आसा, गव्हर्मेंटाक अशें दिसता की मात बसून पडलेले ना म्हणून. ते मायनींग करता म्हणटा सारके हांगा रस्त्यांची वाट लागली आसा, करता करता सगळे इशूंचेर फकत आमचो CM स्टडी करूंक सोदता. आयज पर्यंत इशू कसलेच सॉल्व जावंक जायना. आतां लास्ट 1.5-2 म्हयनो जाला नाफ्ताची शीप हांगा गोंयान हांगा भायर पावलेली आसा. जी पयली MPTIC आसली ती आतां फाटल्या वादळा खातीर हांगा 1.5 म्हयनो जाला आतां शिरकोन उरला. सदांच एक न्यू स्टेटमेंट येतालो. फर्स्ट 15 दिसांक आमी पासून एक तेजेर स्टार्टींग एक व्हिडियो घातलोले की कशें कितें जावंक शकता तें. नाफ्ता म्हणटा तशें नाफ्ता वेसल आहा तो एक टिकींग बॉम्ब जाल्लो आसा. केन्ना कितें जातली तेजी गॅरंटी ना. म्हाका कळना की हांकां ह्या इशूचेर कितली गंभीर आसा जावं कितें आसा तें आसा खबर काय ना तें काय बेश्टी फकाणां करता ते. ही नाफ्ता शीप म्हटल्यार सद्याक एक करप्शनाचो जावं पयशे खावपाचो एक माध्यम जाल्लो आसा. ही जेन्ना तेंकां खबर आसतना तेंच्यांनी ही शीप गोंयांत हाडून दिली परमिशनां. हांकां सद्या खबर आसलो की तेजेर ऑलरेडी एक एक्सिडेंट जाल्लो आसलो म्हणून. आतां MPTIC एक डिफरंट स्टेटमेंट दिता आनी आमचो गव्हर्मेंट डिफरंट दिता. फकत जाता तितले फुडें धुकलूंक सोदता. जप करून थंयसर कितें जालें दो आमकां गोंयकारांक सदांच विश्वास आसा की बाबा गोंयचो साहब साहेब जावं आमचो दाम बाब जो आसा आमकां राखतलो म्हणून. मात थंय कितें जालें जाल्यार कोण जबाबदारी घेतलो, कितल्या लोकांनी व्हिडियो घातले, कितल्या लोकांनी बोवाळ घातलो. मात आमच्या CM कांयच हेजेर इफेक्ट जावं उरलेले मिनिस्टर्स पासून आतां कसलोच इफेक्ट दिसना. फक्त ड्रामा करपाक उरलेलो आसा असो गव्हर्मेंट म्हाका हो दिसता. आमचो जो मायकल लोबो म्हणून आसा पळय मिनिस्टर, तेणे पत्रकारांक बीन घेवन थंयसर गेला तिंका दाखोवपाक. बेश्टो एक म्हाका दिसता एक ड्रामा कसो तेंच्यांनी थंयसर तिंका पत्रकारांक कांय ना बाबा सगळे सारके आसा. तुमकां कितली तो रिस्क आसा, इंटेन्सिटी कितली व्हडली आसा ती तुमकां खबर ना काय तुमी बेश्टे तशें हे करता रे. फक्त तितूंतले एकदाचे तुमकां पयसो करपाक जाय म्हणून तो फकत म्हणटा. तेणे थंयसर येले की सगळे सारके आहा, हे सारके. तूं तुज्या पयली कॉन्स्टिट्युएन्सीन पळय कितें सारकें आहा आनी कितें ना. ते प्रॉस्टिट्युशन आनी ड्रग्स खंय पावला ते पळय. हो दुसऱ्या मिनिस्टरांचेर कमेंट करता की हेका लॉटरी लागला बाबा, तेका लॉटरी लागला. की पयली तुवें MLA म्हणून आमदार म्हणून काम करचें, हें करचें. तुवें आमदार म्हणून तुवें कितलें काम केल्लेलें आहा. आयज जो इनिशियली पयली ड्रग्स म्हणटा फकत फॉरेनर्सांक जावं तशें म्हणून आसताले, सगळे डिनाय करता. मात आसताले तितलेच पुरती ते थंय तितलीच एरिया आसली. आयज थंयसून सप्लाय जावन आख्ख्या गोंयचे सगळे युथांची वाट लागता आनी थंयसर सगळे ड्रग्स आनी हे बोल्ला आनी हेका आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीन कितें चल्लां तेची कांयच खबर ना आनी हो दुसऱ्यांक भाशणां दिता की अशें करतलो आनी तशें करतलो. वयल्यान कोण बाबा उलोवंक पासून सोदता, कोण इशू काडटा, कोण क्रिटिसायज करता जाल्यार हो तिंका ओगी राव म्हणटा. आनी एक तेणें स्टेटमेंट दिलो OCIचेर, भायले जे आमचे ओवरसीज सिटिझन्स ऑफ इंडिया आसा पळय तेंचेर बद्दल पासून की तुमकां रायट ना. तुजो स्वताचो चेडो भायर आसता, तुका समज इतले तो UKक आसता शिकता, तुका समज गोंयचे आनी भारताचे इतले आसले, तुमी म्हणटा भारतीय आसलो जाल्यार तुवें तुज्या चेड्याक कित्याक भायर धाडलो तर शिकपाक. तेका इंडियन बरी इन्स्टिट्युशन्स ना आसा म्हणजे गोंयकारांनी हांगा रावचे जावं इंडियन्सांनी तुमी तुमच्या भुरग्यांक भायर धाडचे. आनी वयल्यान बाबा कोण थंयसर जे आमचे गोंयकार आसा जे आपल्या पोटा खातीर थंय गेल्ले आसा तेंची फॅमिली हांगा आसा तेंकां तेंची टेन्शनां जाता. तेंच्यांनी कितें स्टेटमेंट मारलो जाल्यार हो तेंकां सांगता तुमकां कांय रायट ना म्हणून. ते गोंयान येता, ते गोंयान पयशे मोडटा आनी तेंची हांगा फॅमिली आसा ती टॅक्स पे करता म्हणून हो गव्हर्मेंट चलता. तुमच्या खातीर गव्हर्मेंट चलना, तुमी हांगा लोकांची कामां करपाक आसात. इट्स अ व्हेरी सिंपल थिंग. हेका कळोंक जाय की हो कितें. हो फक्त म्हाका दिसता सद्याक लामाण्यांचे जे म्हणटा न्हू सारके लामाणी मिनिस्टर जाला पळय ते फकत गोंयच्या लोकांचे हेका कांय पडलेले ना. फक्त भायल्या लोकांचो जो कचरो मिनिस्टर हेका म्हाका दिसता दिला न्हू तो सारको कित्याक हेच्या तकलेन फक्त कचरो भरलेलो दिसता.
हेंच्यानी आयज काल जे आमची लोकांची किती चिंता असा जाऊन इश्यूज असा त्यांचे काय हिंका पडले दोन वर्षा कशी ही काढपाची फक्त तेजेर माका दिसता हे पळयता आता किती करपाचे की आणि किती पुढे हिंका चान्स हा काय ना ते अरे बाबा मग हे दोन वर्षात तुम्ही गोयची किती वाट लायता तुमचे कडेन जायना जाल्यार सोडा रेझिग्नेशन दिया. नेक्स्ट म्हटल्यार आता आमचो सीएम हो मायकल बाब म्हणटालो की तो एक जयेश साळगांवकर म्हणून त्याला लॉटरी लागला खंय आणि तो तसो तू तुझो स्वतःचो जो तुमच्या गव्हर्नमेंटचो सीएम असा तू त्याला लॉटरी लागला म्हणतात त्याकाय लॉटरीत लागला त्याला सगळे जण ऍक्सिडेंटल सीएम म्हणता आयज काल त्याने किती म्हणून करता तो किती इश्यू झाला तो फक्त सांगता की बाबा आम्ही हेजे स्टडी करतले आणि हो इश्यू सध्या सबज्युडीस हा हे सध्या सगळे फक्त हेच टर्म्स त्याचे सगळे एका इश्यूंचेर आम्ही पळतले किती जातले ते तुमकां सांगतले म्हणून तुमचे कडेन पॉटहोल्साचेर काय इतले महिने झाले लोक त्रास कितले जाण ऍक्सिडेंट जाण पडले मेले तुमकां तेजेर कांयच ना. नाफ्ताचो इशू म्हादयचो इशू हेज्या भायर कितले दृश्टीचे लायफ गार्ड्स थंयसर स्ट्रायकार आसा कितले म्हणे कितले लोक आतां सद्याक बुडोवन मेल्लेले आसा तुमी तेजेर कांयच एक्शन घेवंक सोदना तुमी तुमकां गव्हर्नमेंटा थ्रू कॉन्ट्रेक्टा थ्रू जावं कशेंय तिंका घेवंक सोदना जावं कसलेच तुमी एक सारके परफेक्ट सोल्युशन काढना आनी कसले हे गव्हर्नन्स चल्ला गव्हर्नन्स म्हाका दिसता हे तर न्हिदलेले आसा दिसता सगळो गव्हर्नमेंट कसलीच कामां जायना. आनी सेकेंडली हे जे म्हणटा न्हू की आमी पार्टी विथ अ डिफरन्स जावं करप्शन फ्री पार्टी म्हणटा करप्शन कसली करप्शन तुमी करप्शन ना पासून आसले जाल्यार कितलेच इशू पळय आयज काल करप्शनाचे जाल्यात नाफ्ताचो एक इशू करप्शनाचो हेजेर तेंच्यांनी सीबीआय इन्क्वायरी मागची अशी म्हाका दिसता की हेंच्यांनी सीबीआय इन्क्वायरी घालची. हेज्या भायर आतां फाटी सेरुला कोमिंदादीन स्कॅम जाल्लो इतलो व्हडलो तो इशू आनी तुमी म्हणटा करप्शन ना कांय ना तुमी त्याच मनशाक जो मेन एक्यूज आहा तो थंयचो सरपंच तो वजरकर म्हणटा ताका तुमी बीजेपीन घेतला सध्या. म्हणजे एकदा मनीस जो कितली करप्शनान आसूं स्कॅम्सान आसूं तो एकदा बीजेपीन येयलो म्हणजे कितें पवित्र जालो हेजेरसून कळटा की बाबा तुमी कसलो गव्हर्नमेंट हे करता ते. आमी एकूच सांगूंक सोदता तुमच्या माध्यमातून मिडियाच्या माध्यमातून आम्ही ओगी जावचे ना आयचे यूथ आम्ही फुडे सरतले आणि हे जे सगळे इश्यू असा आम्ही जाता तितलो हेजो विरोध करतले आणि पळतले की हे सगळे सॉर्ट आउट जावंक जाय म्हणून. आणि हे जे आमचे म्हादयचे तुम्ही जी वाट लावून उडयला तेजेरूय तुमकां सांगता आम्ही कशेंच तुमकां बक्षिसचे ना आम्ही ओगी रावचे ना. मेन म्हटल्यार आमी आतां ऑलरेडी खूब जाण एनजीओज जावं दुसरे लोक जशे वेलिंगकर सर हे ऑलरेडी रस्त्यार येयलेले आमी तेंच्या वांगडा मेळून काम करपाचे आसा. आमी कॉलेजीतले जे भुरगे बीन जे आसा तेंकाय आमच्या वांगडा कित्याक हे आमच्या खातीर तेंचे तरी आतां एज कितली जाल्ली आहा ते झगडटा ते आमी फुडें सरोन हे सगळे आतां भुरग्यांक एकठांय करतले. आनी तरी पूण हो गव्हर्नमेंट जो न्हिदला जो आनी समज जागो जावंक सोदना जाल्यार त्याच म्हादयेनसून एक एक कोसुली हाडटाले उदक आनी तेंच्या माथ्यार घालतले आनी तेंकां जागे करतले. म्हादय बचाव आंदोलनान वेलिंगकर सरान एक हे केला म्हादय बचाव आंदोलन स्टार्ट केला वेगवेगळे तेतून ग्रुप जॉईन झाले तुम्ही त्यात जॉईन जातले आम्ही शुअरली जॉईन जातले तेंकां त्या खातीर कित्याक आयज एकटो जाणटो मनीस जावं एक 60-65 वयाचो मनीस आमच्या गोंयच्या खातीर झगडटा थंयसर ही जी आतां म्हादयचो इशू आहा तो सगळ्या गोंयकारांचो सो म्हाका तरी दिसता आनी आमचे सगळे जे मेंबर्स बीन आसा तेंकां दिसता की आमी शुअरली हिंका जॉईन जावपाचे म्हणून आनी आमी जातलेच आनी आमी जाता तितलो सपोर्ट तेंकां करतले. ऑफकोर्स गव्हर्नमेंटानूच केलो तेजेरूच कळटा न्हू इनिशियली जेन्ना तेंच्यांनी एट द एंड टायम पयली म्हाका दिसता एजी एक्स एजी नाडकर्णी तो इशू तो पळयतालो तो रिप्रेझेंट करतालो तुमी एंड मुमेंटाक ताका काडला जेन्ना क्रुशल हे जो मुमेंट आसलो तेन्ना तुमी ताका काडून उडयलो आनी जेन्ना हे सगळे वयर सेंट्रलाक जे जाताले ते इलेक्शना खातीर थंयसर प्रोमिसीस करताले तुमी पयली ओगी रावले आनी जावडेकर आतां जेन्ना सगळे लोकांनी बोवाळ केलो तेन्ना तुमी आतां फक्त आश्वासनां दिता की 10 दिसांनी हे करतले मागीर हे करतले कमिटी फॉर्म करतले ही फक्त आश्वासनां गव्हर्नमेंट वाट लायता गोंयची आनी आमच्या आवयची म्हादयची अशें म्हाका दिसता. कितें म्हणटाले तुमी सांगले कितें जर हो सोल्युशन काडिना म्हादयचो हय आमी शुअरली तुमी कॉलेज स्टुडंट आनी हेज्या मेळून तुमी इंटेन्सिफाय करतले आमी रस्त्यार येतले कितलो अंतर दितले तुमी कितलो टायम दितले टायम सद्याक तेंचे चालूच आसा आमी जावं आतां ऑलरेडी जे म्हादयी बचाव आंदोलनाचे जे आसा मेंबर्स तेंच्या कडेन तेंकां पयली मेळटले वचोन कशें कितें आहा ऑलरेडी हे जाला ते आनी त्या हिसपान सगळे वांगडा मेळून आमी हेजेर डिसिजन घेतले
की कशें कित्याक तेंच्यांनी ऑलरेडी हें स्टार्ट केल्लेलें आसा. सो फर्स्ट आमी तेंकां विचारतले आनी आमी मागीर आमचें कितें दिसता की आमी कितें करपाचें आसा तें आमी करतले फुडें. तुमचे रोल कितले लोक आसा यूथ? यूथ पळय सद्याक आतां आमी जशें फॉर्म केल्या 150-200 ऑलरेडी आमचे मेंबर्स आसा. तेज्या भायर आमी ऑलरेडी उरलेल्या गोवन्साकूय अर्ज करता, रिक्वेस्ट करता की तेंच्यांनी आमकां जॉयन जावचें. कित्याक आमी जे इशू काडटा ते आमचे गोंयच्या जनते खातीर, आमच्या सगळ्यांच्या बऱ्या खातीर, हांव तेंच्या खातीर म्हणतो ना आमच्या खातीर. सो आमी सगळ्यांनी मेळून फुडें सरोंक जाय तेज्या खातीर. सो अपील करतले तुमी? हय, आमी अपील करतले थ्रू सोशल मिडिया आनी बेस्ट मिडिया म्हणटा ते तुमच्या थ्रू अपील करपाक. हांव आयजूय हे पळय तुमच्या थ्रूच तेंकां सांगता, गोंयकारांक म्हणलें की तुमी आमकां जॉयन जावचें म्हणून. कित्याक आमकां दिसता की चल बाबा थंय चल्ला आंदोलन जावं कितें चल्लां जातले हे करतले. पण ज्या पर्यंत आमी स्वता वचून थंयसर फुडें सरना आमच्या खातीर, जाल्यार आमी सदांच दुसऱ्यांचेर डिपेंडंट रावंक शकना की ते झगडटले आनी ते करतले म्हणून. आमच्या खातीर जे करूंक जाय आसले ते आमच्या पुर्वजांनी ऑलरेडी केल्लेले आसा फ्रिडम फायटरांनी बी. आतां फुडें आमचो हो टायम आमी करचे म्हणून. सो बेजिकली तुमची एसोसिएशन जे तुमी स्थापन केले ते आनीकूय इशू घेवन ऑलरेडी आमी हेज्या पयलीं खुबशे इशूंचेर व्हिडियो सोशल मिडियाचेर घालताले. आमी वयताले आमी कितें जावं इलिगल जे आसा तशें. आतां फॉर एग्जाम्पल तुमी आयज गोंयानूच तुमी कितलेशेच जाग्यांचेर कितलेच इलिगेलिटीज आसा, जावं ती कशें शेतां पुरोवन म्हटल्यार जाता तुमी जावं कितले. आमी ऑलरेडी हेंचेर बारीक बारीक प्रमाणान आमी ऑलरेडी काम स्टार्ट केल्लेले आसा, कंप्लेनी घातलेल्यो आसा, जावं आमी तशें कितें आरटीआय मागलेले आसा. सो आमचो ऑलरेडी काम चालू आसा हेजेर. आनी होच इशू न्हू, आनीकूय कितें आतां आयज काल तुमी गोंयचे आमचे आंगणवाडी पळयात तुमी, बालवाडी जितून आमी धाकट्यापणा आमी बालवाडी नासता तेंचे कंडिशन्स पळया कशें कितें आसा. सो त्या खातीरूय आमी फुडें वावरपाचे आसा गोवर्मेंटाक थ्रू, जावं इनकेस इफ गोवर्मेंट कांट डू एनीथींग आमी प्रायवेटली कितें हेल्प करूंक शकता जाल्यार थंयचे कितें. आयज काल तुमी तेंचे कंडिशन्स पळयत जाल्यार सारके वायट आसा. फॉर एग्जाम्पल हांव सेंटक्रूज रावता, सेंटक्रूजचेच बालवाडी पळयत जाल्यार तेजी कितें हालत आसा ती पळोवंक जायना. आनी ते कशी भुरगीं थंयसर धाकटे भुरग्यांक येतात. सो आमी तेजेर कितें ना कितें सोल्युशन्स काडूंक सोदता. इमिजिएट कॉज कितें जालो तुमचे एसोसिएशन फॉर्म करपाक? वॉट वॉज द इमिजिएट कॉज? इमिजिएट कॉज म्हटल्यार आतां तुमी हे लास्ट स म्हयन्यांत तुमीच पळयात, तुमीच कितलेशेच कॉन्फरन्स तुमी आतां कवर केला आसतले, कितलेशेच व्हिडियो हे केला आसतले. गोंयांत सद्याक तरेक तरेक विशयांचेर सद्याक लोक फ्रस्ट्रेट जाल्लेले आसा, लोकां कडेन हे सोसूंक जायना. आनी कोणे तरी फुडें सरोन, आमकां दिसता आमी फुडें सरोन हेजेर कितें तरी करचें म्हणून. आमी एकूच न्हू गोंयांत आतां इतले ग्रूप जाल्ले आसा, इतले लोक जाल्लेले आसात जे फ्रस्ट्रेट जाल्लेले आसात.